هلا 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 जगातील आपल्या अफाट संपत्तीचा दादा मॉनिटरला जा आपल्या अनमोल अशा राज वैभवाचा आपली आपली पत्नी आपली मुलं आपला राज वैभव या सर्वांचा केवळ लोक कल्याणासाठी
त्याग करणारे या जगातील दादा वाहने जो आपको मॉनिटर मध्ये होता है वहां के लिए इंतजार नहीं करना هلا केवळ लोक कल्याणासाठी त्याग करणारे या जगातील एकमेव राजपुत्र शांतिदूत तथागत भगवान गौतम बुद्ध हजारो वर्षापासून या देशामध्ये माणसाला माणूस म्हणून न जगू देणारी जी नीत रूढी होती त्या नीत रूढीचा कर्दन काय म्हणून जन्माला आलेले हातात तलवार वरची भाला न घेता कुठलंही रक्त न सांडता केवळ लेखणीच्या जोरावर या देशामध्ये समता ममता बंधुत्व प्रस्थापित करण्यासाठी ज्यांनी आपल्या चार मुलांची आहुती दिली आपली पत्नी रमा माता यांचं बलिदान दिलं आपलं शिक्षण आपलं वैभव आपलं सुख सर्व ज्यांनी समाजासाठी अर्पण केलं आणि ज्यांच्यामुळे आज या देशामध्ये नावाला हिंदुस्थान कारण बाबासाहेबांनी कधी हिंदुस्थानाला मान्यता दिली नाही त्यांनी भारत म्हणून संबोधित केलं त्याचं कारण की या देशामध्ये आज मुसलमान आहे ख्रिश्चन आहे जैन आहे पारसी आहे बौद्ध आहे अनेक धर्माचे लोक या देशामध्ये मंदिर आहे मस्जिद आहे गुरुद्वारा आहे चर्च आहे गिरिजाघर आहे हे केवळ एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 1991 साली या देशाने भारतरत्न पुरस्कार बहाल केला बाबासाहेबांना 1991 साली भारतरत्न पुरस्कार बहाल केला पण या देशाच्या मनुवादी लोकांच्या मनुवादी शासनाच्या पोटात दुखू लागलं बाबासाहेबांना दिलेला पुरस्कार यांना सहन झाला नाही तो भारतरत्न पुरस्कार खुदा करण्यासाठी केवळ बाबासाहेबांना दिला म्हणून क्रिकेट खेळणाऱ्यापासून पडद्यावर नाचणाऱ्यापर्यंत सगळ्यांना भारतरत्नाची खैरात वाटू गेली परंतु निसर्गाची किमिया बघा बाबासाहेबांना दिलेला भारतरत्न हा पुरस्कार जरी खुदा करण्याचा प्रयत्न केला पण आज संपूर्ण जगाने संयुक्त राष्ट्राने असं जाहीर केलं की बाबासाहेबांचा 14 एप्रिल हा दिवस केवळ भारतासाठी मर्यादित नसून संपूर्ण जगाने नॉलेज डे ज्ञानाचा प्रतीक म्हणून जाहीर करावा हे भारताचं वैभव बाबासाहेबांना विद्वान नंबर 1 म्हणून घोषित केलं म्हणून बाबासाहेबांना आता विश्वरत्न विश्वभूषण म्हणू लागले भारतरत्न आहे तर पण बाबासाहेबांना आता विश्वभूषण म्हणू लागले मग मनुवाद्यांना माझं सांगणं आहे अरे भारतरत्न बाबासाहेबांना म्हटलं तुमच्या पोटात दुखलं रे पण आता बाबासाहेबांना विश्वभूषण मानलं जातं मग या देशात एक तरी माईचा लाल जन्माला आला आहे की ज्याला विश्वभूषण म्हणतो आहे आरक्षणाचे जनक शाहू महाराज संत कबीर संत गाडगे बाबा संत तुकाराम महाराज संत रोहिदास थोर साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे ज्यांनी आपल्या जीवनामध्ये गाडी माडीची सोन्या नाण्याची पैशाची पर्वा न करता
आंबेडकर तळवळी साठी खऱ्या अर्थाने गीत गायनातून आपलं जीवन समर्पित केलं. त्या आंबेडकर तळवळीचे खरे आंबेडकर तळवळीचा खरा सन्मान लोककवी महाकवी वामनदादा कर्डक, थोर क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले, माता सावित्रीबाई फुले, माता जिजाई, माता भीमाई, माता रमाई आणि ज्या महामानवान कलिंगच्या युद्धानंतर युद्ध जिंकल्यानंतर सुद्धा रक्ताचा सडा बघून ज्याचं अंतकरण केवळ बुद्धामुळं परिवर्तन झालं आणि या संपूर्ण जगामध्ये बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी ज्याने आपली संपत्ती आपली मुलं यांना समर्पित केलं ते या देशाचे खरे वारसदार आणि या देशाचा खरा मालक सम्राट अशोक राजा. या सर्वांना यांच्या विचारांना अभिवादन करून बौद्ध समाज सेवा संघ कृपया मध्ये कुणी